नमस्कार मित्रांनो, कसे आहात सगळे? आपलं पुन्हा एकदा या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे। आज एक महत्त्वाचा आणि खूपच इंटरेस्टिंग व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे। तर मित्रांनो, तुम्ही जेव्हा केव्हा दुकानामध्ये कीटकनाशक असेल किंवा मग बुरशीनाशक असेल कोणतंही औषध आणायला जाता, तेव्हा त्या औषधाच्या बॉटलवर किंवा मग त्या पॅकिंगवर तुम्हाला लाल किंवा मग हिरवा किंवा मग पिवळा किंवा मग निळ्या कलरचा त्रिकोण दिसत असेल, कधी आपण लक्ष केलंय का की हे त्रिकोणाचा नेमका अर्थ काय असतो, त्याला काय म्हणतात, कोणता रंग किती घातक व विषारी असतो, हे सर्व काही माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। पण त्याआधी मित्रांनो, अशाच प्रकारची महत्त्वाची व इंटरेस्टिंग माहिती मी या चॅनलवरती रोजच्या रोज घेऊन येत असतो, त्यामुळे चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर तुम्ही सबस्क्राईब करून घ्या। चला तर मग हे जे टॉक्सिसिटी लेबल्स आहेत त्यांची आपण संपूर्ण माहिती घेऊयात। मित्रांनो, सर्वात आधी जो येतो तो लाल कलर येतो। या श्रेणीमधला लाल हा कलर सगळ्यात घातक आणि सगळ्यात विषारी तीव्रता असलेला हा कलर आहे। या कलरचा टॅग असलेली औषधं सगळ्यात घातक आणि विषारी मानली जातात। मित्रांनो, खास करून मोनोक्रोटोफास व झिंक फॉस्फाईट या घातक औषधांच्या बॉटल्सवर अशा प्रकारचे टॅग्स असतात, आणि त्यानंतर जो आहे तो पिवळ्या कलरच्या टॅक्सवाल्या पॉइजनच्या बाटल्या येतात। हाही कलर तितकाच घातक आहे, परंतु त्यामानाने लाल कलरच्या टॅक्सच्या औषधांपेक्षा हा थोडासा कमी तीव्रतेचा असतो। खास करून कार्बरील व क्विनॉलफॉस जे कीटकनाशक आहेत त्यांच्या बॉटल्सवर हा टॅग आपल्याला पाहायला मिळतो। त्यानंतर निळ्या कलरचा टॅग येतो। या कलरच्या टॅक्सची औषधं मध्यम विषारी असतात, खास करून मॅलेथियॉन, थायरम आणि ग्लायफोसेट या औषधांवर हा टॅग आपल्याला बघायला मिळतो। त्यानंतर जे आहे मित्रांनो, शेवटचा आणि कमी विषारी असलेला हिरव्या कलरचा टॅग। या टॅक्सच्या बॉटल्स कमी विषारी कीटकनाशकाच्या मानल्या जातात, पण तरीसुद्धा हे एक विषच असल्यामुळे शेतकरी बांधवांनी वापरताना योग्य ती काळजी घेणं खूपच आवश्यक आहे। तर या माहितीचा उपयोग शेतकरी बांधवांनो तुम्हाला कीटकनाशक असेल, बुरशीनाशक असेल, कोणतेही केमिकल विषारी औषधं वापरताना नक्कीच याचा फायदा होईल अशी आशा बाळगतो। मित्रांनो, या व्हिडिओ मागील उद्देश हाच आहे की केव्हाही तुम्ही कोणतेही रासायनिक विषारी केमिकल्सचे औषधं वापरताना योग्य ती काळजी घेतली पाहिजे। औषधं कमी जास्त प्रमाणात विषारी असले तरीसुद्धा ते विषारीच असतात, ते विषच असतं, त्यामुळे फवारणी करताना योग्य ती काळजी घ्या। फवारणी करताना नेहमी शेतकरी बांधवांनो सेफ्टी किटचा वापर करा। शक्यच नसेल तर कमीत कमी तोंडाला पूर्ण चांगल्या प्रकारे बांधा, आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे फवारणीच्या वेळेस धूम्रपान करू नका। तर ही काही माहिती होती औषधांच्या तीव्रतेसंदर्भात। हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून अशीच नवीन माहिती आपल्यापर्यंत रोजच्या रोज पोहोचत राहील। धन्यवाद।